आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये व आरोग्य कर्मचारी नीलिमा वाळवी यांनी पहिली लस घेतली. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी नीलिमा वाळवी यांनी पहिली लस घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वाळवी, माजी महासंचालक तथा राज्य शासनाचे सल्लागार डॉक्टर सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बोडके, जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर के डी सातपुते आदी उपस्थित होते. देशाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्य कर्तव्य बजावले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळवले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल असा विश्वास पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी यावेळी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचं लसीकरणात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्यानं आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एमडीटीव्हीसाठी नीलज चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.